मुंबई गोवा महामार्गाच्या कामाचा आढावा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी घेतला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते. पनवेलमध्ये या बैठकीत रवींद्र चव्हाण यांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पॅकेज 1 ते पॅकेज 10 सध्या कामाची स्थिती आणि प्रगतीचा तसेच पावसाळ्यात केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. तसेच ऐन पावसाळ्यात महामार्गावर कुठलीही आपत्काली परिस्थिती उद्भवल्यास त्यावर तातडीने उपाययोजना करून संबंधित अधिकाऱ्यांच्या टीमने पावसाळ्यात दक्ष राहावे असे निर्देश देत मुसळधार पावसामुळे या महामार्गावर जे खड्डे पडले असतील ते तातडीने बुजवून वाहन चालकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी अशा स्पष्ट सूचना दिल्या. या बैठकीला आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.